मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आणि मागठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी दहिसर कोकणीपाडा बुद्धविहार येथे जाहीर कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. आपल्या भाषणात प्रकाश सुर्वे यांनी उद्धव ठाकरे गटाकडे बोट दाखवत या निवडणुकीत आपली भूमिका दाखवून देणार असल्याचं सांगितलंय. कामाच्या मध्ये जो येईल त्याचा हात तोडा, हात तोडता येत नसेल तर पाय तोडा, दुसऱ्या दिवशी मी जमानत घेईन, असं त्यांनी जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवलंय. शिवसेनेतील शिंदे आणि ठाकरे गटात सुरू असलेल्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश सुर्वे यांनी हे वक्तव्य केलंय. दरम्यान या चिथावणीखोर वक्तव्याच्या निषेधार्थ आता ठाकरे गटाकडून दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पण आपण गाफील राहायचं नाही, ह्यांना यांची जागा दाखवल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही, आणि कुणाची दादागिरी कपून घ्यायची नाही. कुणी आरे केला तर त्याला कार्य करा, ठोकून करा. प्रकाश सुर्वे इथे बसलाय, ठोकून करा. हात नाही तोडला, तोडता आला तर तंगडी तोडा. दुसऱ्या दिवशी जामीन, टेबल जामीन करून देतो मी, चिंता करू नका. आम्ही कुणाच्या अंगावर जाणार नाही, आम्ही कुणाच्याही अंगावर जाणार नाही. पण आमच्या अंगावर आला तर शिंगावर घेऊन कोतळा फाडल्याशिवाय आम्ही सोडणार पण नाही, ते लक्षात ठेवून राहा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.